माननीय मुख्यमंत्र्यांना एक संधी आहे की वारंवार ते जे मागणी करत होते ते असतील, उपमुख्यमंत्री असतील, आता ती पूर्ण करण्याची एक संधी त्यांना आहे। आणि म्हणून मी आपल्या समोर ते मागच्यास काय बोलले होते हे जाणीवपूर्वक माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करतोय, म्हणजे त्यातनं आपल्या माध्यमातून त्यांना देखील आठवण त्याची येईल। पण सरकार म्हणून काल 10,000 कोटी रुपयांची मदत जाहीर केली गेलेली आहे, महत्वाची अत्यंत त्रोटक आहे। 10,000 कोटी रुपये मध्ये काही होणार नाहीये। माझी तर तुम्हाला शिवसेनेची अशी मागणी आहे की निकष नंतर तुम्ही लावत राहा, भोजपट्ट्या फुटपट्ट्या नंतर तुम्ही लावत राहा, पीक कापणी प्रयोग तुम्ही करत राहा, हे सगळं करत राहा तुम्ही, पण तातडीने प्रत्येक शेतकऱ्याला पर हेक्टर 25,000 रुपये हे दिले गेलेच पाहिजे। ही तातडीची मदत ही शेतकऱ्याला कोणी अट न घालता दिली गेली पाहिजे आणि दिली जायला पाहिजे, ही शिवसेनेची मागणी आहे। मी म्हणतोय की साधारणतः 25,000 ते 50,000 रुपये पर हेक्टर ही शेतकऱ्याची गरज आहे, मागणीने ही गरज आहे, आणि ही गरज सरकारने पूर्ण केलीच पाहिजे। आणि त्याच्यासाठी शिवसेना आग्रही राहील ऐकलं नाही मदत। माझं तर म्हणणं आहे की प्रत्येकाला तातडीने किमान 25,000 रुपये पर हेक्टर हे ताबड तुम्ही दिले गेलेच पाहिजे, आणि त्याची गरज जी आहे ती 25,000 ते 50,000 हेक्टर पर्यंतची आहे, हे मी मान्य केलेलंच आहे। हजार कोटींची तरतूद केल्याचं मुख्यमंत्री म्हणाले असले तरी सरकारनं शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेली नुकसान भरपाई ही पुरेशी नसल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे। 10,000 कोटी नव्हे तर किमान 25,000 कोटींची भरपाई जाहीर करावी अशी मागणी विरोधकांनी केली आहे। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अवकाळी पावसाने ज्या पद्धतीनं थैमान घातलं आणि नुकसान झालं, त्या नुकसानीचा अंदाज घेतला तर काही कोट एकर नुकसान झालेलं आहे भाजीपाल्याचं, फळबागांचं आणि सर्व पिकांचं। असं असताना 10,000 कोटींची मदत ही अतिशय तुटपुंजी मदत आहे। त्यांनी अजूनपर्यंत अंदाज घेतला नाही, त्यांनी काही माहितीचाच आधार आहे तर 10,000 कोटी 10,000 कोटी कशालाच पुरणार नाही। त्याच्यामुळे 10,000 रुपयाची 10,000 कोटी रुपयाची मदत म्हणजे तुटपुंजी मदत आहे। हे काय तुम्ही थट्टा चालू आहे का शेतकऱ्यांची? प्रचंड द्राक्षाचं, संत्र्याचं, डाळिंबाचं, बागांचं नुकसान झालेलं आहे। ती नुकसान भरपाई ही जवळपास 1.5 ते 2 लाख रुपये हेक्टर पर्यंत द्यावी लागेल। आणि जे सोयाबीन आहे, कापूस आहे, कांदा आहे, ज्वारी आहे, बाजरी आहे, मका आहे, ही सगळी जी पिकं आहे, तूर आहे, या पिकांचं पण एवढं प्रचंड नुकसान झालेलं आहे। आता ते खरीपाचं पीक तर वाया गेलंय, त्याच्यामुळे तिथं पण हेक्टरी 50,000 रुपये मदत या पिकांच्या करता झाली पाहिजे, हे आम्ही त्यांना सांगितलेलं आहे। आणि आता जी काही मदत जाहीर केलेली आहे ती पण मदत केंद्राची येतील, व राज्याची पीक विमा कंपनीचे पैसे येतील, मग आम्ही देऊ, कुणाचे पैसे यायचे तेव्हा येऊ द्या। सरकारने सेफ ऍडव्हान्स काढावा आणि ताबडतोब ते पैसे शेतकऱ्यांना द्यायला त्या ठिकाणी सुरुवात करावी, अशा प्रकारे संयुक्त पुरोगामी महाआघाडीची आमची त्या ठिकाणी मागणी आम्ही केलेली आहे। मला असं वाटतं की माननीय मुख्यमंत्री आणि माननीय मुख्यमंत्री यांनी जी अतिशय महत्वाची भूमिका मागच्या वेळेस घेतली होती, आता त्या भूमिकेचं निर्वहन करण्याची त्यांच्याकडे संधी आहे, त्या संधीचा त्यांनी योग्य उपयोग करावा। खरं तर मागच्या वेळेस मी काळजीवाहू मुख्यमंत्री होतो, तरी देखील मी हे घोषित केलं होतं की केंद्र सरकार किंवा कोणाच्याही मदतीची वाट न पाहता राज्य सरकार थेट मदत करेल। 10,000 कोटीची तात्काळ आपण त्या ठिकाणी तरतूद देखील केली होती आणि त्या संदर्भात मदतीची वाटप देखील आपण सुरू केलं होतं। दुर्दैवाने त्यानंतर आपल्याला कल्पना आहे की मी पदावर राहिलो नाही आणि मग राष्ट्रपती राजवट लागली। परंतु मला असं वाटतं की जर सरकारमध्ये या ठिकाणी इच्छाशक्ती असेल तर इच्छाशक्तीचा वापर करून सरकार निश्चित मदत करू शकते, अन्यथा घोषणा करता येतात पण त्या घोषणांनी कोणाचंही समाधान होणार नाही। आपल्याला माहिती आहे, एक इंग्रजीमध्ये आपण म्हणतो वेअर देअर इज विल देअर इज वे, पण
सरकारचं एकूण कामकाज कसं आहे की ज्याच्यामध्ये वेअर देर इज विल देर इज वे अँड वेअर देर इज नो विल देर इज ओनली सर्वे, त्याच्यामुळे केवळ असा सर्वे करण्यापुरतं मला असं वाटतंय मर्यादित राहू नये. तर निश्चितपणे सरकारने ठोस मदत या ठिकाणी करावी आणि मी कुठलंही राजकारण याच्यामध्ये मला करायचं नाही. मी पहिल्या दिवशीपासून करत नाहीये, पण मला आश्चर्य वाटतं जे सत्तेत असतात त्यांनी संयम दाखवायचा असतो, पण सत्तेतले लोकच इतकं राजकीय बोलतायत, त्यांना शेतकऱ्याशी काही घेणं देणं आहे की नाही आहे हेच समजायला या ठिकाणी समजत नाही. आणि मग ही मंडळी जर इतकं राजकीय बोलत असतील तर मला असं वाटतं की ते योग्य नाही आहे. आत्ता संवेदनशीलता दाखवली पाहिजे आणि संवेदनशीलता दाखवून या ठिकाणी शेतकऱ्याला मदत केली पाहिजे. आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ॲप्लिकेशनच्या सहाय्याने. अँड्रॉइड किंवा iOS प्लॅटफॉर्मवर जाऊन HW न्यूजचे ॲप सर्च करा, डाउनलोड करा, आपल्याला हवी ती भाषा निवडा. आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त HW न्यूजवर.